नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. केंद्रामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ स्थापन झालं, मंत्रिमंडळाचं खातेवाटप झालं आणि आता एक नवीन पोटदुखी अनेकांना सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्रिमंडळात एकही मुसलमान घेतला नाही म्हणून खूप जणांना दुःख वाटू लागलेलं आहे. मंत्रिमंडळात मुसलमान असलाच पाहिजे अशा प्रकारचा आग्रह गेले कित्येक वर्ष बाळगून असणारे लोक आता मात्र समाज माध्यमांमध्ये ढसाढसा रडायलाच फक्त बाकी राहिलेले आहेत. मुसलमान केंद्रातल्या सत्तेत नाही, आज नाही, कालही नव्हता आणि परवाही नव्हता अशा प्रकारचा एक खोटा प्रचार ते करतायत. तसं पाहायला गेलं तर यापूर्वी मोदींच्या मंत्रिमंडळात मुसलमान मंत्री होते, मात्र काही आक्षेपार्ह आरोप झाल्यानं त्यांना राजीनामा द्यायला लागला होता. अर्थात त्यानंतर मुसलमानांचं केंद्रीय मंत्रिमंडळातलं प्रतिनिधित्व शून्य आहे, ही वस्तुस्थिती आहे. पण मुद्दा खरा पुढचा आहे. मुसलमानांना न्याय देण्याच्यासाठी मुसलमानच मंत्री असला पाहिजे याचा इतका विखारी प्रचार दुसरा असू शकत नाही. बिगर मुसलमान मुसलमानांना न्याय देऊ शकत नाहीत हा छुपा प्रचार जी मोदी विरोधक मंडळी देशभरात करतायत, त्यांना प्रश्न विचारण्याची गरज आहे की मंत्रिमंडळात मुसलमान हवेतच कशाला. हा प्रश्न यासाठी उपस्थित राहतो कारण या वेळेला ठरवून मतदान भारतीय जनता पार्टीच्या नरेंद्र मोदींच्या विरोधात झालंय आणि ते कोणी केलंय हे लपून राहिलेलं नाही. आणि त्यामुळेच जो प्रचार मोदी विरोधक करतायत त्याच्या अनुषंगानं या चर्चेत आपण प्रश्न उपस्थित करतोय की मुसलमानांना मंत्रिमंडळात स्थान का असावं. कारण जिथे हिंदू आहेत, जे हिंदू सर्वांना सहिष्णुतेनं वागवतात, सगळ्यांना आपलं मानतात, स्वाभाविकरित्या सबका साथ सबका विकास म्हणत ते मुसलमानांचं भलं इतके वर्ष करतच आले आहेत, मग वेगळा मुसलमान मंत्री हा थोडाच मुसलमानांच्या कल्याणासाठी आणि केवळ मुसलमानांसाठी सेक्युलर भारतात गरजेचा आहे. या निमित्तानं विविध प्रश्नांसह आजची लक्षवेधीची चर्चा करतोय.